हरिओम, माझं नाव परेश विश्वनाथ घाडीगावकर, उपासना सेंटर कुडाळ. मी बापूंकडे 2000 सालपासून 2002 पासून येतो आहे. मी नवीनच HRX बँड घेतलेला होता, 1200 रुपयाचा. म्हणजे ते साधं एक घड्याळ असतं, फक्त डिजिटल घड्याळ असतं, त्यात GPS वगैरे समजतो. ते माझं साईडवर फिरता फिरता कुठे माझ्यात पडलं हातीतनं. हातीला बांधलेलं होतं पण काढून ठेवलेलं खिशात रुमाल वगैरे काढताना ते कुठे पडलं मला समजलंच नाही. त्याच्यानंतर मी म्हटलं, अरे बापरे, माझं ते नवीनच आणलेलं हरवलं, त्यामुळे जरा दुःख झालं. आणि माझ्यावर जो सिद्धेश मसूरकर म्हणून माझा सहकारी होता, त्याला मी बोललो. तो म्हणाला, अरे मिळेल तुला. तर मी म्हटलं, बघू, हो मिळेल, नक्कीच मिळेल मला, मी बापूंना माझ्या सांगतो आहे. तो हसला आणि सांग बापूंना सांग तुझ्या, बघ तुला मिळालं तर मिळेल. तर असं म्हटलं आणि आम्ही जेवलो वगैरे आणि नंतर मग परत शोधायला गेलो. तिथे एकटाच गेलो मी. तो म्हटलं, तुझ्या बापूंना सांग आणि तू जा. मी म्हटलं, हो मी नक्कीच जातो. आणि तो शोधायला गेलो मी. आठवलं माझ्या हातीत केव्हापर्यंत होतं, दुपारपर्यंत माझ्या हातीत आठवतं माझ्या होतं ते. नंतर मी काढून ठेवलं. नंतर मी जिथे मी शेवट काढलं त्या ठिकाणी मी शोधायला तिथून सुरुवात चालू केली. तर मला ते थोड्याच अंतरावर ते भेटलं. भेटल्यानंतर मी खुश जाऊन लगेच गाडी घेऊन तिथून आलो अर्ध्या अंतरावरून. तर त्या मित्राला सांगितलं, मला हा बँड माझा भेटला. तो म्हणत आहे, तुझे बापू भारी आहेत. हरिओम श्रीराम बदने.